नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी काढायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता चला तर मग बघूया की छोट्या कटोरीवरून बऱ्याच जणांना मोठी कटोरी काढता येत नाही। जसं खूप सारं मोठं माप जरी असेल तरी त्यांना काय होतं, जसं ब्लाऊज हा चुकला जातो किंवा व्यवस्थित ते माप जे आहे ते निघत नाही। आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही छोट्या कटोरीपासून मोठी, कितीही मोठी, जसे 40, 42, 44, 46 इंचाची कटोरी जी आहे ती काढू शकता। आता ज्यावेळेस आपली बेसिक कटोरी निघते किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे साईडचा जो पार्ट असतो त्यावरून पण आपण कटोरीचा पार्ट जो आहे तो काढू शकतो। आता ही जी बेसिक कटोरी निघते आपली, त्यावरून आपण कशा पद्धतीने काढायची ती पण मी तुम्हाला सांगते। आता हे बघा, इथे आपल्याला कटोरीचा पाट किती आहे, 5.5 इंच। आता 5.5 इंच आपला कटोरीचा पाट येतो, त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे, म्हणजे 2.75 इंच। आता हाफ करायचा 2.75 इंच, तर इथे आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने फोल्ड जरी केलं तुम्ही तरी चालून जातं आणि इथे याचा सेंटर निघून येतो। आता याचा सेंटर आल्यानंतर ह्या कटोरीचा आपण काय केलेला आहे, सेंटर काढलेला आहे। सेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं, 1.5 इंचावर इथे मार्किंग केल्यानंतर 1.5 इंच जे आपल्याला टक्स पॉईंटसाठी घ्यायचे, जसं इथे आपल्याला जो टक्स पॉईंट द्यायचा आहे इथपासून इथपर्यंत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं। आता 1.5 इंच घेतल्यानंतर हा कटोरीचा पार्ट किती आहे आपला, पूर्ण 5.5 इंच, त्याचा सेंटर किती, त्याचा हाफ किती निघाला आपला, 2.75 इंच। त्याचं 2.75 इंच निघाला तर 1.5 इंचाच्या पुढं काय करायचं आपल्याला, हे 2.75 इंच घ्यायचं, 1.5 इंचाच्या पुढे 2.75 इंच घ्यायचं आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं। आता इथे आपल्याला किती आलं, आपलं 1.5 इंच आणि एक सूत आलेलं आहे। जेवढं आपलं ह्या साईडला येतं तेवढंच आपल्याला इकडच्या साईडला पण घ्यायचं आहे। इथे आपण सरळ एक रेष मारून घेऊ, इथे पण आपण एक सरळ रेष मारून घेऊ। आता हे बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, या 1.5 इंचामध्ये इथे जॉईन करून घ्यायचं आणि इथे पण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। आता ह्या दोन्ही साईड आपण खालच्या साईडला जॉईन केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं। एक्स्ट्रा मार्जिन घेतल्यानंतर यामध्ये इथे आपल्याला जॉईन करायचं। आता हे एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपण इथे जॉईन केलेलं आहे, आता इथे पण आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं, एक्स्ट्रा मार्जिन घेऊन इथे आपल्याला जॉईन करायचं। आता हे बघा, इथे आपलं खाली किती आहे, 1.5 इंच। आपण टक्स पॉईंट जे आहे कटोरीच्या साईजनुसार आपण टक्स पॉईंट जो आहे तो घेत असतो। आता इथे आपला 1.5 इंच ह्या साईडनी, तर 1.5 इंच ह्या साईडनी पण आपला टक्स पॉईंट, यांनी की 3 इंच आपला हा टक्स पॉईंट निघतो। हा जो टक्स पॉईंट असतो हा आपला 3 इंचाचा निघतो। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बाहेरची जी साईड आहे जे मार्किंग आपण केलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं। याला गळ्याचा आकार आपल्या हिशोबाने आपल्याला द्यायचा। आता हे बघा, इथे ज्यावेळेस आपली ही साईज जर मोठी असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हलकासा आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा। हलकासा राऊंड शेप दिल्यानंतर इथे आपल्याला टक्स पॉईंट हा कट करून घ्यायचा। हा टक्स पॉईंट कट केल्यानंतर हे बघा, हा जो कटोरीचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने येतो। तर तुम्ही जसा छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि जसं मोठं माप पण तुम्ही अशाच पद्धतीने हे वाढवू शकता। जसं छोटं माप असो किंवा मोठं माप असो, ह्याही ट्रिक्स वापरून आपल्याला हे कटोरीचा पार्ट जो आहे तो वाढवायचा आहे।
तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरीचा पार्ट जो आहे बेसिक कटोरीवरून किंवा छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी काढायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.